नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण आभाळाची आम्ही लेकरे ही कविता पाहत होतो. आपण बघितलं त्या कवितेमध्ये की कवी वसंत बापट यांनी ही कविता लिहिलेली आहे. कवींनी ती कविता जात धर्म पंथ यांचा भेद मानण्यापेक्षा किंवा ह्याचा फरक करण्यापेक्षा माणुसकीचं नातं जपलं पाहिजे आणि जे कष्टकरी लोक आहेत त्यांचं मनोगत त्यांनी ह्या कवितेतून मांडलेलं आहे. त्यांनी कष्टकरी लोकांचं मनोगत मांडताना आपल्याला सांगितलं की त्यांचे आईवडील कोण आहेत, तर त्यांचे आईवडील हे वडील हे आभाळ आहे की ज्या आभाळातून पाऊस पडतो ते आभाळ किंवा ते पाऊस पडण्याचं ठिकाण हे आमचे वडील आहेत. आणि आमची आई कोण आहे, तर पिकं देणारी धरती माता ही आमची आई आहे. ह्या उपर आमचा कोणताही धर्म वेगळा नाही, जात वेगळी नाही, आम्ही केवळ निसर्गाची बाळं आहोत. त्याचबरोबर आम्ही कुठे राहतो, तर आमचं कोणतंही गाव नाही, आम्हाला वेगळं कोणतंही नाव नाही, तर आम्ही केवळ श्रमगंगेच्या तीरावर राहतो. म्हणजे जिथं कष्ट करायचे आहेत, कष्ट करून घाम गाळून आम्हाला पुढं न्यायचं आहे, विकास करायचा आहे, अशा ठिकाणी त्या श्रमगंगेच्या ठिकाणी आम्ही राहतो. आमचं कोणतंही वेगळं कर्म नाही किंवा आमचा कोणताही वेगळा मार्ग नाही. आम्हाला एकच ठाव आहे. काय ठाव आहे, तर घाम गाळेस्तोवर कष्ट करायचे, एवढी एकच निष्ठा आमच्या मनामध्ये आहे. आणि त्या निष्ठेनुसार आम्ही घाम गाळून काम करत आहोत. तेवढं एकच गोष्ट आम्हाला माहीत आहे की कष्ट करून, इमानाने कष्ट करून आपण जगायचं, एवढं एकच आम्हाला ध्येय आहे किंवा एवढा एकच मार्ग आम्हाला माहीत आहे. त्याच्याशिवाय वेगळं कोणतंही कर्म आमच्याकडे नाही किंवा कोणताही वेगळा मार्ग आमच्याकडे नाही. आमच्याकडे एकच मार्ग आहे, तो म्हणजे इमानाने कष्ट करून, घाम गाळून कष्ट करायचे, एवढं एकच गोष्ट आम्हाला माहीत आहे. आमचे कोणताही जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, काहीही आमचं नाही. आम्ही फक्त कष्टकरी आहोत. आम्हाला नावंही नाहीत, आम्हाला गावंही नाहीत. आमच्याकडे एकच गोष्ट आहे, ती म्हणजे फक्त कष्ट करायचे. कष्टसुद्धा घाम गाळून कष्ट करायचे आहेत, अहोरात्र कष्ट करायचे आहेत, एवढी एकच गोष्ट आमच्याकडे आहे आणि ती आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत. तेवढं एकच कर्म आम्ही करतो, तेवढा एकच मार्ग आमच्याकडे आहे. पुढे कवी म्हणतोय, माणुसकीचे अभंग नाते. अभंग म्हणजे भंग न पावणारे, भंग म्हणजे काय, नाश होणारे, अभंग म्हणजे नाश न पावणारे. म्हणून जे आपण संत तुकारामांचे किंवा एकनाथांचे, तर त्यांना आपण काय म्हणतो, अभंग. संत तुकारामांचे अभंग म्हणतो. का म्हणतो, कारण त्यांनी जे अभंगात लिहिलेलं आहे ते आजही आपल्याला लागू पडतं. त्यांच्या काळामध्ये त्यांनी लिहून ठेवले, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी. आमचे नातेवाईक कोण आहे, तर वृक्षवल्ली आहेत. का बरं वृक्षवल्ली आहेत, कारण ते आम्हाला अन्न देतात, आम्हाला सावली देतात, आमची काळजी घेतात, म्हणून वृक्षवल्ली हे आमचे सोयरे आहेत. आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे ते आजही आपल्याला लागू पडतं, कारण झाड तोडल्यामुळे, वृक्ष तोडल्यामुळे प्रदूषण समस्या, पर्यावरणाची हानी होते, हे आपण शास्त्रामधून शिकलेलो आहोत. म्हणजे झाड तोडणं हे किती वाईट आहे, पण त्याचबरोबर जर आपण झाडं लावली, वाढवली, तर त्यामुळे आपल्याला जीवनाच्या सगळ्या गोष्टी मिळू शकतात. प्राणवायू, जगण्यासाठी जो आवश्यक ऑक्सिजन आहे, प्राणवायू आहे, तो मोठ्या प्रमाणामध्ये मिळतो. अन्नधान्य मिळतं, सावली मिळतं, प्रत्येक गोष्टीची काळजी ही वृक्षवल्ली घेत असते.
आणि म्हणून ते आपले नातेवाईक आहेत असं त्यांनी त्यावेळेला अभंगात लिहून ठेवलं. पण ते आजही आपल्याला लागू पडत आहे. म्हणजे अभंग कुठंही ते भंग पावणार नाही, नाश पावणार नाही हे त्यातनं आपल्याला समजतं. मग आता आपल्याला इथं कवी म्हणत आहेत की माणुसकीचे अभंग नाते. नातेवाईक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोण काका असतो, मावशी असते, मामा असतात, आत्या असते, कितीतरी नातेवाईक आहेत, आई वडील सगळी नाती आहेत. पण त्याहून सगळ्यात श्रेष्ठ नातं कोणतं आहे तर माणुसकीचं नातं. माणूस म्हणून त्या व्यक्तीकडे बघितलं पाहिजे. केवळ जात धर्म पंथ असं न बघता माणुसकीने आपण जगलं पाहिजे, एकमेकांशी जोडून राहिलं पाहिजे. कारण माणूस हा माणसाशी माणसाप्रमाणेच वागला पाहिजे, माणुसकीनं वागला पाहिजे. आज आपण कोरोना महामारीमध्ये हे माणुसकीचं नातं बघितलेलं आहे की कितीतरी जण परिचारिका असतील की डॉक्टर असतील किंवा अन्य कोणी असतील ते माणुसकीच्या नात्यानं काय करतायत, दिवस रात्र तिथं आपली ड्युटी करतायत. का? तर जास्तीत जास्त लोकांना वाचवण्यासाठी. मग तिथं जात धर्म पंथ बघितला जात नाही आहे, तर तिथं फक्त रुग्ण आणि त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, म्हणजे परिचारिका असतील, तर त्यांचा रुग्ण आणि वाचवणारे एवढ्या दोनच त्यांची नातं निर्माण झालेलं आहे. तिथं कोणताही जात धर्म पंथ आड येत नाही. का? तर माणुसकीनं जगावं, माणुसकीनं नातं जोडावं. कारण ते एकच नातं अभंग म्हणजे नाश न पावणारं आहे हे आपल्याला समजतं आहे. मग कवी काय म्हणतायत की आम्ही मानवतेचे अतूट नाते जपतो. म्हणजे मानवता, माणूस हे श्रेष्ठ आहे. आम्हीच अमुचे भाग्य विधाते. आता भाग्य म्हणजे काय तर नशीब, आणि विधाता म्हणजे काय, निर्माण करणारा. ह्या सृष्टीला निर्माण करणारा कोण आहे तर ब्रह्मदेव आहे असं आपण म्हणतो. मग विधाता म्हणजे परमेश्वर किंवा निर्माता. मग इथं कोण निर्माते आहेत तर भाग्य निर्माण करणारे, म्हणजे आमचं नशीब निर्माण करणारे कोण आहे तर आम्हीच आहोत. आम्हीच आमचे भाग्यविधाता. जसं वामनराव पै म्हणतात, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे तुझं जीवन कसं घडवायचं हे कोण ठरवतं तर तूच ठरवणार आहेस, आणि तू जसं ठरवणार तसंच तू करणार आहेस. म्हणजे आपल्याला आत्ता ठरवलं आपण की मला अभ्यास चांगला करायचा आहे तरच मी अभ्यास करणार, मला शेती करायची, मला मजा करायची. जसं आपण ठरवू तसंच आपण आपलं नशीब घडवतो. आत्ताच आपण म्हणजे एक वाचनात कथा आली की विनया नागराज ह्या 65व्या वर्षी CMA अभ्यासक्रम पूर्ण करतात. म्हणजे त्यांनी आपल्या वयाच्या पहिल्या शिक्षणाचं, पहिलं त्यांनी BCOM हे शिक्षण पूर्ण केलं, आणि BCOM नंतर त्यांना CA व्हायचं होतं. पण त्या काळी CA होणं खूप कठीण होतं, आणि मुलींनी तर CA होणं हे खूप कठीण होतं. मग त्यामुळे त्यांचं ते स्वप्न अपूर्ण राहिलं होतं. मग जेव्हा त्यांनी सगळ्या सांसारिक जबाबदाऱ्या केल्या, म्हणजे लग्न झालं, मुलाचं सून आली, नातवंड आलं, आता आपण वयाच्या 65व्या वर्षी रिकाम आयुष्य जगण्यापेक्षा आपण हा अभ्यासक्रम CA अभ्यासक्रम पूर्ण करूया. पण CA अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी त्यांना वयाची अडचण आली, म्हणून त्यांनी CMA व्हायचं ठरवलं. आणि मग क्लासमध्ये किंवा कॉलेजमध्ये जाऊन त्यांनी आपला CMA अभ्यासक्रम 2 वर्षात पहिल्या प्रयत्नात पूर्ण केला. जिथं तरुण मुलांना तिथं त्याच्यासाठी सुद्धा खूप कालावधी द्यावा लागतो, 20व्या वर्षी 21व्या वर्षी सुद्धा कालावधी द्यावा लागतो, तिथं ह्या 65 वर्षाच्या तरुण स्त्रीनं तो अभ्यासक्रम पहिल्या प्रयत्नात 69% गुण मिळवून पूर्ण केला. आणि हेही सगळं त्यांनी कोविड परिस्थिती असल्यामुळे ऑनलाईनद्वारा सगळं पूर्ण केलं. म्हणजे तिथं संगणक शिकणं आलं, ऑनलाईन प्रक्रिया किंवा ऑनलाईन अभ्यासक्रम शिकणं आलं. आज आत्ता तुम्ही लहान आहात तरी तुम्हाला अभ्यासक्रम तो ऑनलाईन शिकताना अडचण येते, त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करत नाही किंवा अनेक अडचणी तुम्ही सांगता. पण त्या स्त्रीनं 65व्या वर्षी कॉम्प्युटर शिकून, संगणक शिकून,
एवढा अवघड अभ्यासक्रम पहिल्या प्रयत्नात पूर्ण केला हे खूप महत्त्वाचं आहे. मग मीच अमुचे भाग्यविधाते की त्यांनी ठरवलं ते ध्येय पूर्ण करायचं आणि ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले. ते कष्ट खूप अवघड होते पण तरीही त्यांनी त्याच्यावरती मात केली. परिस्थितीशी सामना करून त्यांनी आपलं ध्येय पूर्ण केलं. मग असंच आपल्यालाही आपलं भाग्यविधात व्हायचं आहे असं कवी म्हणतो की माणुसकीचं नातं, मानवतेचं नातं मला जपायचं आहे, त्याचबरोबर माझं भाग्यविधाता म्हणजे नशीब ठरवायचं आहे आणि त्यानुसार ध्येयानुसार काम करायचं आहे. पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही, की आम्हीच आमचा उद्धार करणार आहोत. संत जसं वागतात किंवा संत हे खूप काळ आपल्या स्मरणात राहतात. जे आता जगातल्या कितीतरी श्रीमंत व्यक्ती असतील, राष्ट्राध्यक्ष असतील, काही असतील, ते आपल्या लक्षात नसतील, पण जे संत होऊन गेलेले आहेत, महाराष्ट्रात असतील, इतर राज्यांमध्ये असतील किंवा देशात किंवा देशाबाहेर असतील, पण ते सगळे संत आजही आपल्या स्मरणात आहेत. बरोबर आहे ना? मग संत वेगळा नाही. संतांनी काय उपदेश केला की सगळेजण एक आहे. जसं संत ज्ञानेश्वरांनी काय केलं की वेद फक्त माणसांनाच म्हणण्यापेक्षा त्यांनी रेड्याच्या मुखातून सुद्धा वेद बदवले. जे रेडा आणि माणूस दोघंही सारखी आहेत, त्यांच्यामध्ये काहीही फरक नाही हे त्यांनी समजावलं सगळ्यांना. म्हणजे अशा अनेक गोष्टी संतांनी केलेल्या आहेत आणि संतसुद्धा म्हणतात की सगळे जण एक आहेत. सगळेजण, त्यांच्यामध्ये जात भेद पंथ काही नाही, तर सगळ्यांचा माणूस म्हणून एकच नातं आहे आणि त्या माणुसकीनंच माणसाशी वागलं पाहिजे. आम्हीच आमचा उद्धार करणार आहोत. या वेगळा आमचा कोणताही संप्रदाय नाही, पंथ नाही, याकरता आमचा साधू पुरुष नाही. माणुसकी हाच आमचा पंथ आहे आणि संत आहे. की कोणत्याही एका संतांच्या प्रमाणे आचरण करण्यापेक्षा आमचा माणुसकी हा पंथ आहे किंवा माणुसकी आहे, त्या माणुसकीनुसार आम्ही वागणार आहोत असं कवी म्हणत आहे. कोटी कोटी हे बळकट बाहू. बाहू म्हणजे काय? तर हात, दंड. तर बळकट बाहू, बळकट म्हणजे काय? दणकट किंवा कणखर. कोटी कोटी हे बळकट बाहू जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही. आता जगन्नाथ रथ म्हणजे काय? तर भगवान विष्णूचं ते वाहन आहे. जगन्नाथ हे भगवान विष्णूचं एक नाव आहे की जो भगवान विष्णू असं मानलं जातं की ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली किंवा निर्माण केलं आणि विष्णू त्या सगळ्यांना पोसत आहे आणि लयाला म्हणजे नाश पावायचं काम हे भगवान शिव करतात असं आपल्याकडे म्हटलं जातं. मग जी पालन पोषणाची जबाबदारी आहे, प्रत्येकाला अन्नधान्य मिळण्याची, त्याच्या गरजा भागवण्याची जबाबदारी कुणी घेतलेली आहे? तर भगवान विष्णूंनी घेतलेली आहे. मग त्यांचा जो रथ आहे किंवा ते जे जगन्नाथ रथ आहे तो कोण ओढणार आहे? कोटी कोटी बाहून ओढणार आहेत. कोट्यावधी भारतीयांच्या मजबूत हातांनी नव समाज निर्मितीचा जगन्नाथाचा रथ ओढून नेणार आहोत. म्हणजे स्वातंत्र्यानंतर जेव्हा समाज निर्मिती किंवा नवनिर्मिती करायची आहे की आपल्या भारताची नवीन रचना करायची आहे, इंग्रज किंवा ब्रिटिश ह्या देशातून गेल्यानंतर नवीन समाज निर्माण करायचा आहे, मग त्या समाजामध्ये काय असणार आहे? तर त्या समाजामध्ये माणुसकीचं नातं असणार आहे, मानवतेचं नातं असणार आहे. इथं कोणतंही धर्म, जात, पंथ असणार नाही. आणि कोट्यावधी अशा भारतीयांच्या मजबूत हातांनी नव समाज निर्मितीचा जगन्नाथाचा रथ ओढायचा आहे. या वेगळी आमची कोणतीही इच्छा नाही किंवा कोणताही आमचा ध्यास नाही. ध्यास असणं म्हणजे काय? तर एखादं ध्येय घेणं आणि त्याच्या पाठीमागं धावणं, त्याला आपण ध्यास असणं, ह्याचा ध्यास घेतला असं आपण म्हणतो ना.
एखादी गोष्ट करण्याचा ध्यास घेतला. मग ध्यास म्हणजे काय? तर अतिशय झपाटून ती गोष्ट पूर्ण करणं, त्याला आपण ध्यास घेणं असं म्हणतो. मग कवी असं म्हणतायत की नवसमाज निर्मिती करण्यासाठी कोट्यवधी भारतीयांच्या मजबूत हातांनी तो जगन्नाथाचा रथ न्यायचा आहे आणि नवनिर्मिती करायची आहे, की ज्या नवनिर्मितीमध्ये कुठंही जात धर्मपंथ ह्याला जागा नसेल, केवळ माणूस की नातं असेल आणि कष्ट करणं ह्या दोनच गोष्टी तिथे असणार आहे. एकजुटीने सामाजिक कार्य करणं हेच ध्येय असणार आहे असं कवी म्हणत आहे. आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती, नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही, इमान आम्हा एकच ठावे घाम गाळूनी काम करावे, कर्म वेगळे नाही आम्हा मार्ग वेगळा नाही, माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमचे भाग्य विधाते, पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही, कोटी कोटी हे बळकट बाहू जगन्नाथ रथ ओढून नेऊ, आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. आपण कवितेतले जे जे कठीण शब्द आहेत ते वहीमध्ये लिहायचे आहे. लेकरे म्हणजे मुले, श्रम म्हणजे कष्ट, तीर म्हणजे काठ. आता तीर ह्या शब्दाचे दोन अर्थ होतात. कोणते दोन अर्थ होतात सांगा? एक आहे तीर म्हणजे काठ आणि दुसरा आहे तो तीर म्हणजे बाण. बाण आणि काठ असे दोन शब्द एकाच अर्थाचे आहेत, म्हणजे एकच शब्द पण अर्थ दोन आहेत असं आपण बघितलेलं आहे. वस्ती, वस्ती म्हणजे काय? राहण्याचं ठिकाण. इमान, इमान म्हणजे काय? तर प्रामाणिकपणा किंवा सचोट. कर्म म्हणजे काय? कष्ट किंवा काम, कृती. अभंग, अभंग म्हणजे काय? नाश न पावणारे. पंथ, पंथ म्हणजे काय? एखादा संप्रदाय. पंथ. बाहू, बाहू म्हणजे काय? तर बाहू म्हणजे हात. आस म्हणजे काय? इच्छा. आणि ध्यास म्हणजे काय? कृती पूर्ण करण्यासाठी केलेली धडपड. अशा अनेक गोष्टी आपण इथं बघितलेल्या आहेत. आता एकाच शब्दाचे दोन अर्थ आपण बघणार आहोत. कोणते कोणते आहेत? तर पहिलं आहे ते म्हणजे तीर शब्द आपण बघितलं. तीर शब्दाचे दोन अर्थ कोणते आहेत? तर एक तीर म्हणजे बाण आणि दुसरा तीर म्हणजे काठ. दुसरा आहे नाव. नाव म्हणजे काय? कुठल्याही मुलाचं किंवा मुलीचं नाव. आणि दुसरं नाव म्हणजे होडी किंवा नदीत जाण्याचं ठिकाण किंवा त्याच्यासाठी वापरण्याचं साधन, त्याला आपण नाव असं म्हणतो. त्याच्यानंतर अभंग, अभंग म्हणजे काय? तर भंग न पावणारे. म्हणजे अभंग एक कवितेचा प्रकार आणि अभंग म्हणजे एखादं चरण असं आहे. म्हणजे पुढील शब्दांचे हे भिन्न अर्थ आहेत. अशा आता समानार्थी शब्द. श्रम म्हणजे काय? तर कष्ट. विधाता म्हणजे काय? तर निर्माता. आई म्हणजे माता. बाहू म्हणजे काय असणार आहे? तर हात. भाग्य म्हणजे नशीब. इमान म्हणजे प्रामाणिकपणा. विरुद्धार्थी शब्द. काळीच्या विरुद्धार्थी शब्द काय? तर पांढरे. धर्म अधर्म. अभंग भंग. धाग्य भाग्याच्या विरुद्धार्थी नशीब. नशिबाच्या विरुद्धार्थी अनशीब.
असं किंवा अभाग्य संत माणूस बळकट किरकोळ अशा प्रकारे आपण शब्द लिहायचे आहेत. सगळ्यांना ही कविता समजली असते. अजून काही शंका असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता. धन्यवाद.